नमस्कार, विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार. दादा नमस्कार. नमस्कार. स्वागत जय महाराष्ट्रवर. थँक्यू. गुलाबी जॅकेट घालून कसं वाटतं तुम्हाला? स्मार्ट दिसताय म्हणून तुम्ही. आपण रंग ओळखता, ह्याला गुलाबी रंग म्हणू शकता. अच्छा, ह्याला वाईन कलर म्हणायचं? गुलाबी रंग म्हणू शकता. नाही, हा एक वेगळाच कलर आहे की त्याचं नावच कुणाला सांगता येणार नाही. अच्छा, ह्याला आपण गुलबक्षी वाईन? नाही नाही नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, आपलं पिकलेलं जांभळ खाल्ल्यानंतर त्या जांभळाची बी ज्यावेळेस आपण टाकतो त्या जी बी वर जो रंग रेघा 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 असतात तो हा रंग आहे. तुम्हाला वाङ्मयाचा पुरस्कार द्यायला पाहिजे, एवढा अप्रतिम उदाहरण तुम्ही देताय. तसं नाही, मी फॅक्ट सांगितली. माझा मुद्दा वेगळा आहे, तुम्ही स्मार्ट दिसायला लागलेले आहात. का पूर्वीच्या काळामध्ये आम्ही प्रमुख आदरणीय पवारसाहेब होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आलो. ते आमचे हेड होते, ते आमचे दैवत होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी घडल्या आणि त्याच्यामध्ये मेजॉरिटी आमदारांनी आम्ही हा निर्णय घेतल्यानंतर मला पार्टीचं त्यांनी प्रेसिडेंट केलं. त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही प्रेसिडेंट होता एखाद्या पार्टीचे, त्यावेळेस तुमची जबाबदारी वाढलेली असते. बरोबर. त्यावेळेस तुमचा निर्णय अंतिम असतो, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना घेऊन वाटचाल करायची असते. आम्ही लहान होतो, परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावरची बरीचशी पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि त्यांचे बरेचसे दाखले वेगवेगळ्या मान्यवरांनी वेगवेगळ्या भाषणांमध्ये देखील दिलेले आहेत. मी सातारा जिल्ह्याचा 1999 ते 2004 पर्यंत पालकमंत्री होतो, ज्यावेळेस आमचं आघाडीचं सरकार आलं आणि पहिल्या टर्मला विलासराव देशमुख आणि तुमचे भुजबळ साहेब होते आणि नंतर आर आर पाटील आणि हे झाले सुशील, नाही विजयदादा आणि सुशील कुमार शिंदे झाले. अशा पद्धतीनं तो काळ मी पाहिलेला आहे आणि तेव्हा त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे होते, ते देशाचे होते. चव्हाण साहेबांच्या बद्दल म्हणजे अशा सर्व आयामी असं प्रकारचं व्यक्तिमत्व, बहुआयामी प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं हे कोणी नाकारू शकत नाही. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे आणि सुसंस्कृत राजकारणी कसा असला पाहिजे ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय यशवंतराव. त्याच्यातून तुम्ही आता स्वतःच्या पेहरावात बदल? तसं नाही, तसं नाही. आम्ही आता त्यांना डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल चालली. आमचं काय झालंय, आम्ही हा पॉलिटिकल डिसिजन घेतल्यानंतर पवारसाहेबांनी जाहीरपणे सांगितलं, तुम्ही जर माझे फोटो लावून मतं मागितली, तुम्ही फोटो लावून पक्ष चालवण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्यावर केस करेन. आणि आम्हाला वकिलांनी सांगितलं की व्यक्ती हयात असताना त्यांचा अधिकार आहे, त्यांचा फोटो कुणी लावायचा कुणी लावायचा नाही, ही पद्धत आहे. त्याच्यामुळं आम्ही चाट पडलो असं साहेबांनी सांगितल्यानंतर शेवटी त्यांचा आदेश, त्यांचा निर्णय. मग आम्ही विचार केला आणि चव्हाण साहेब एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी पूर्वीचे सगळी माहिती घेतली तर चव्हाण साहेबांच्या सारखं नेता महाराष्ट्राला आजपर्यंत मिळालेला नाहीये अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. पण याच्यातला एक मुद्दा मला पुढचा घ्यायचा आहे आता, की या सगळ्या चव्हाण साहेबांच्या घालून दिलेल्या रस्त्याने चाललो. बिलकुल. ताजं वक्तव्य आलंय शरद पवारांचं आपल्यापर्यंत पोहोचलं असेल, या गुलाबी जॅकेट बद्दल आलंय, अगदी थोड्याच वेळापूर्वी आलंय. नाही, मला माहिती. त्यांनी प्रसादजी, मी सकाळी 6 बाहेर पडतो, रात्री जातो. काल मी सकाळी 6 इथून निघालो संभाजीनगरवरून कोल्हापूरला गेलो, दिवसभर कोल्हापूरचे सगळे कार्यक्रम वगैरे केले. तिथलं केशवराव भोसले सभागृहात उत्तम राजर्षी शाहू महाराजांनी उभं केलेलं ते दुर्दैवानं ते जळालं, परंतु त्याच्यामध्ये त्याचं नूतनीकरण जसंच्या तसं करण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी निश्चय केलेला, मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्यामध्ये सपोर्ट केलेला. त्याच्यातला जो मुद्दा होता, नाही त्याच्यामुळे मी काही कुठलाही माझा फोन चालू नसतो, त्याच्यामुळे दिवसभरात कुणी काय बोललेलं असेल तर मला माहिती नाही. आम्ही माहिती देतो तुम्हाला. त्यांचं वक्तव्य असं आहे की एखाद्यानं निळा शर्ट घातला म्हणून काही महिला त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात अशातला भाग नाही, म्हणजे थोडक्यात गुलाबी घालून काही फरक पडणार नाही. का शरद पवार साहेब एक मोठं व्यक्तिमत्व आहे, आदरणीय व्यक्तिमत्व आहे, आमच्या कुटुंबातले पण ते प्रमुख आहेत. मी ह्यावेळेस प्रसादजी आपल्याला अतिशय विनम्रपणे सांगतो, तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो, मी ज्यावेळेस निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत त्यावेळेस
जनसन्मान यात्रा सुरू केली मी पक्क ठरवलेलं आहे. मी तसा एकदा एखादी गोष्ट ठरवली तर मी तसाच नेऊ शकतो, तेवढा माझ्यावर माझा कंट्रोल आहे, माझा विश्वास आहे. मी माझ्या कुणीही माझ्याबद्दल काही वक्तव्य केलं तर त्याला मी उत्तर देणार नाही. मी फक्त जनतेला सांगणार विकासाचं, आम्ही काय विकास केलेला आहे, आम्ही काय पुढे करू पाहतोय, आणि आम्ही ज्या योजना दिलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ माझ्या शेतकऱ्याला, माझ्या मायमाऊलीला, माझ्या भगिनीला, आमच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना, आमच्या शेतकऱ्याला ते वीजमाफीच्या निमित्तानं, युवा युवतींना प्रशिक्षणार्थीच्या निमित्तानं, ह्या गोष्टी आमच्याकडं अतिशय पॉझिटिव्ह आहेत. मी पॉझिटिव्हपणे पुढे जाणार आहे. हे जे मध्ये कुठं काय फेकाफेकी दगड शेण अमक दगड फिगड काय चाललेलं आहे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही पूर्णपणे आता मी तेच घेतलेलं आहे. त्याच्यामुळं असा तुम्ही प्रश्न विचारला तर मी सरळ म्हणणार ते वंदनीय मान्यवर आहेत, मला त्यांनी जे काही बोललेले आहेत किंवा वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याला मला कुठलंही उत्तर द्यायचं नाही. बिल्कुल तुम्ही किंवा पण या दरम्यान महायुतीमध्ये ज्या वेळेला शरद पवारांना लक्ष केलं जातं त्यावेळेला तुम्हाला सांगावं असं वाटतं भाजपच्या नेत्यांना की त्यांच्यासारख्या एका पूजनीय महनीय व्यक्तीवर बोलू नका म्हणून? ज्याचं त्याला कळायला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस आपापसात चर्चा करत असतो त्यावेळेस ऑफ द रेकॉर्ड चर्चा बाहेर जाण्याचं काही कारण नाही. त्यावेळेस जे काही आम्हाला योग्य वाटतं ते आम्ही सांगतो. जी एकनाथरावांना जे योग्य वाटतं ते सांगतात, देवेंद्रजींना जे योग्य वाटतं ते सांगतात. अशा पद्धतीनं आम्ही चर्चा करत असतो. दादा महाराष्ट्राचा यात्रा जनसन्मानाची असा एक आम्हाला याच्यातून सूत्र सापडलंय जी यात्रा आपण सुरू केलेली आहे. तुम्हाला स्वतःला या यात्रेचा सेन्स काय जाणवलाय पहिल्या टप्प्यात? मी जनसेवक म्हणून जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये 5 दिवसापूर्वी सुरुवात केलेली आहे. हे करत असताना आम्ही जे काही मतदारसंघ निवडलेले आहेत, नाशिक जिल्हा निवडला, त्याच्यातून सुरुवात केली. एक गोष्ट प्रसादजी मी अतिशय नम्रपणे मान्य करतो की ह्यावेळेसच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही 6 ते 7 योजना शेतकऱ्यांच्या करता, महिलांच्या करता, युवा युवतींच्या करता अशा पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना मी हा 10वा अर्थसंकल्प सादर केला. मला आतापर्यंत अनेक अर्थसंकल्प सादर करण्याचा अनुभव आहे. कोरोनासारखं संकट संपूर्ण जगावर आलं असताना महाराष्ट्राची पण अर्थव्यवस्था सांभाळण्याचं जे काही काम होतं ते मला लोकशाहीमध्ये मिळालं आणि त्याच्यातनं पण आम्ही अडचणीतनं महाराष्ट्राला बाहेर काढलं. ज्याने त्याने आपापली स्टेट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आता या योजनांमध्ये मी ज्यावेळेस जातो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी महिलांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. मी काल कोल्हापूरला कागलच्या परिसरामध्ये होतो, कोल्हापूर शहरामध्ये होतो, नंतर कोल्हापूरच्या आणखीन एका भागामध्ये होतो, तिथला मार्केट यार्डचा परिसर. मी जिथं जिथं माझे कार्यक्रम होतात तिथं नेहमी पुरुषांची संख्या मोठी असायची, महिला तुरळक असायच्या. प्रसादजी ह्यावेळेस महिला जवळपास कधी कधी 40-50% महिला आणि 50% पुरुष. आता काल तर इतकी मोठी कागलला सभा झाली, प्रचंड महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला होता. पण आता आणि त्याच्यात ती लाडकी बहीण ही योजना त्यांच्यात इतकी पॉप्युलर झालेली आहे. मी आज आता येत असताना ज्यावेळेस मी धुळे शहर सोडलं आणि अंबळनेरमध्ये येत होतो त्यावेळेस येताना एक दोन ठिकाणी मी गाडी थांबवली आणि आमच्या कपाशीचे पीक आहेत इथं, कॉटन, सोयाबीन, मका, बाजरी ही पिकं ह्या भागामध्ये घेतली जातात. फार तजिलेदार पिकं आहेत कारण स्प्रिंकलर सारखा पाऊस पडतो. त्याच्यावर तुम्ही जरी बघितलं जाता येतं तर सगळं हिरवागार गालीचा हिरवा पसरलाय अशा पद्धतीनं आपल्याला ते पाहायला मिळतं. तर मी मुद्दा एक 8-10 महिला काम करत होत्या म्हणून गेलो. मी तिथं एक छोटीशी वेल होती, त्याला एकाला विचारलं की हे कुणाची, तो म्हणला मी शेतकरी, किती एकर जमीन आहे, 4 एकर जमीन आहे, किती खोल आहे, 50 फूट खोल आहे. तिथं त्यांनी इलेक्ट्रिकचाही पंप घेतलेला होता आणि एक सोलरचाही पंप घेतलेला होता.
सोलर पॅनल होते तिथं मी लगेच त्यांना विचारलं, ढगाळ वातावरण होतं. मी त्याला शेतकऱ्याला म्हणलं ढगाळ वातावरण असल्यानंतर पंप चालतो का, म्हणलं आता दाखवतो दादा. त्याने बटन दाबलं आणि 3 हॉर्सपॉवरची मोटार 2 हॉर्सपॉवर एवढं पाणी मारत होती, म्हणजे पंप चालतो. ढगाळ वातावरण असलं तरी देखील सोलर पंप चालतो. जो काही एक समज माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा झालेला आहे किंवा इतरांचा पण झालेला आहे की सूर्यप्रकाश लख पडल्याशिवाय सोलर पंप चालत नाही, आणि दिवसभर लख प्रकाश असेल तरच तो फुल पाणी फेकतो असं नाही. आता टेक्नॉलॉजी बदललेली आहे, पॅनल साईज कमी झालेली आहे, जास्त त्याच्यातनं ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता त्या पॅनलमध्ये आहे, त्याच्यामुळे तोही समाधानी दिसला. त्यामुळे नंतर मी थोडासा तिथंच काही पावलं पुढं गेलो. तिथं महिला काम करत होत्या खुरपणीचं, तर मी त्यांना विचारलं तर त्या म्हणाल्या की दादा आम्ही खुरपणीचं काम करतो, पण एक महिला म्हणाली मी जरी खुरपणीचं काम करत असेल तर मी ह्या शेताची मालकीन आहे. आमच्या सासऱ्याला 12 एकर जमीन होती, 3 त्यांना मुलं गेली, माझे पती जे ते बरोबरच होते, ते म्हणले तुम्हाला पंप चालू करून दाखवले ते माझे पती आहेत आणि ते आणि मी शेती करतो. मी माझ्या स्वतःच्या शेतात स्वतः मशागत करत असते आणि ह्या बाकीच्या आहेत, ह्या सकाळी येतात आणि साधारण सकाळी 8 आल्यानंतर दुपारी 2 निघून जातात. साधारण 200 ते 250 रुपये मी त्यांना रोजगार देते अशा पद्धतीनं 200 रुपये तिने सांगितलं. आणि अजून पुढे 2-3 तास काम केले तर म्हणले 300, म्हणजे 2 च्या नंतर 2 ते 3 जेवण केलं तर पुन्हा 3 ते 5.5 केलं तर म्हणले ठीक अजून 100, असं ते सगळं तिनं सांगितलं. ते बघितल्यानंतर मी त्यांना म्हणलं तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला का, ताबडतोब सगळ्या म्हणलं की आम्ही फॉर्म भरलाय. बरोबर, म्हणजे एका बाजूला सोलार असलेला शेतकरी लाभार्थी असणार आहे, त्याच घरात त्यांची महिला पण. नाही नाही, ते कसं झालं, तो लाभार्थी सोलरचा आहे, आपली अट काय आहे, त्या व्यक्तीचं उत्पन्न कुटुंबाचं 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. बरोबर, ह्यांची शेती आहे ती फक्त त्याच्यामध्ये खरीपामध्ये चालते. बर, आता हा खरीप हंगाम आहे, कापूस एकदा गोळा झाला की 4 एकरच्या जागेमध्ये त्यांना इतके पैसे त्या ठिकाणी मिळत नाही. 4 क्विंटल कापूस त्या ठिकाणी एकरी पडतो, 4 × 16 जरी धरले तरी त्या भावचा विचार केला तर ते 2 लाखाच्या आतमध्येच आहे. त्याच्यावर त्याची बायको पण त्याच्यामध्ये बसणार, तिनंही फॉर्म भरला. ती फक्त ती म्हणली ऑनलाईन करताना थोडासा मला विलंब लागला. याचा अर्थ मी जिथं जिथं थांबतो, पुढे नंतर एक महिलांचा ग्रुप दिसला चोपड्याचा, ते माझ्या स्वागताच्या करता थांबलेल्या होत्या. सगळ्या मायनॉरिटीच्या महिला होत्या, सगळ्यांनी बुरखा घातला होता. थांबल्यानंतर मी त्यांना विचारलं, मी प्रत्येकाला विचारतो तुझं काय, तू काय काम करते, त्या म्हणल्या आम्ही मोलमजुरी करतो परंतु आम्ही पण ह्याचा फॉर्म भरलेला आहे. तुमच्या या मुसलमान महिलांमध्ये आम्ही आज अशीही गोष्ट पाहिली की बऱ्याचशा गुलाबी हिजाब घालून आल्या होत्या, गुलाबी हिजाब घालून आलेल्या होत्या, बुरखा घालून आलेल्या होत्या. त्या अतिशय व्यवस्थितपणे खुर्चीवर बसून माझं भाषण ऐकत होत्या. त्यांना ती योजना पटलेली आहे, त्यांना आम्ही सांगतो की विरोधक या योजनेचा विरोध करतायत पण त्या हात वर करा की योजना चांगली आहे, आईवाल्यांनी हात वर करा तर सगळे हात वर करतात, नाहीवाल्यांनी हात वर करा कुणी हात वर करत नाही. कारण आज महिलांना सबल करायचंय आपल्याला, आज महिलांना सक्षम करायचंय. आणि प्रसादजी मी तुम्हाला खोटं नाही सांगत, मी पण महाराष्ट्राच्या जडण या राजकारणामध्ये बरेच वर्ष आहे, मी ग्रामीण भागामध्ये पण काम केलेला कार्यकर्ता आहे. कारण मी पॉलिटिक्समध्ये यायच्या आधी शेती पोल्ट्री डेअरी आणि शेती करायचो. आजही मी शेतामध्ये वेळ मिळाली 12 वाजता गेलो की मी जातोच, एक चक्कर मारतोच. आणि मला त्याची आवड आहे कारण आमच्या आजोबांनी केली, पंजोबांनी केली, वडिलांनी केली, चुलत्यांनी केली, आज मी पण करतो. बाकी पुढची पिढी काय करणार आहे मला माहित नाही, पण मी आवडीनं ते करतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्याच्यामध्ये महिलांच्या मध्ये खूप उत्साह पाहायला मिळतो. 17 तारखेला आम्ही ह्याचा 3000 रुपये 1500 जुलै 1500 एकत्र ऑगस्ट हा 3 महिन्याचे पैसे देतो. ते पैसे आल्यानंतर त्यांना पण खात्री पटेल की हे काही तात्पुरतं नाही. आणि आम्ही त्यांना सांगतो की विरोधक मुद्दाम चुनावी जुमला सांगतात. मी अर्थमंत्री आहे, मी फार अभ्यासपूर्ण हे केलेलं आहे. आज आमच्या बरोबर मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला असं मी व्यवस्थितपणे त्यांना सांगतो. दादा याच दरम्यान
माझा त्यानिमित्तानं एक पुढचा मग आता ह्या सगळ्या जनसन्मान यात्रेच्या दरम्यान तुम्ही एका मुद्द्यावर दुखावले गेलेला आम्हाला दिसलात आणि तो मुद्दा होता खोटा प्रचार. नाही नाही एक मिनिट तुमच्या विरुद्ध त्याच्या आधी मी एक सांगतो जी. आताच्या काळामध्ये काल मी एअरपोर्टला उतरलो नाशिकच्या, नाशिकवरून मी सकाळी उठलो आणि मालेगावला आलो. त्यावेळेस मला सांगण्यात आलं की एक असा रिपोर्ट आलेला आहे की थ्रेट पर्सेप्शन जी मला धुळ्यामध्ये आणि मालेगावमध्ये मी काळजी घ्यावी वगैरे त्या ऑफिसरने मला सांगितलं. मी म्हणलं ही तुमची जबाबदारी, मी माझं काम करणार, मी 35 वर्ष काम करतोय, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, अमुक करू नका, तमुक करू नका. मी म्हणलं आम्ही लोकसेवक आहोत, आम्ही जनसेवक आहोत, त्याच्यावर आम्हाला आमची तर कामं करायला पाहिजे. असं जर कुणी सांगायला लागलं की असा असा थ्रेट आले तर म्हणून तुम्ही आता आजचा दौरा कॅन्सल करा तर मी करणार नाही म्हणलं. पण चर्चा तीच झाली दादा, तुम्हाला सांगितलं गेलं की मालेगाव आणि या परिसरात जाऊ नका आणि नेमके त्याच पूर्ण दिवसभर तुम्ही कोल्हापुरात होतात, त्यामुळे तुम्ही घाबरलात का काय, मुसलमानांमध्ये जायला घाबरताय का काय असा? नाही एक मिनिट प्रसादजी, मला आज सांगितलं, काल नाही. अच्छा, काल रात्री मी उतरलो एअरपोर्टला तेव्हा आज सांगितलं. आज बंदोबस्त पण तुम्हाला दिसत असेल जास्त आहे. बिलकुल, त्याच्यामुळं मला तसं मी घाबरणारा नाही, मी फार स्पष्ट बोलणारा, प्रशासन चांगल्या पद्धतीनं चालवणारा असा एक कार्यकर्ता आहे. मला त्याच्याबद्दल काही यत्किंचितही दुसरं काही वाटत नाही. त्याच्यामुळं ते तुम्ही जे म्हणताय की असं काही, माझ्या कोल्हापूरचे कार्यक्रम महिन्यापूर्वी ठरलेले होते आणि त्याच्या संदर्भात नेमके ते कार्यक्रम ठरले. आदल्याच दिवशी ते केशवराव भोसले नाट्यगृह जळालं, मग मी उतरल्या तिथंही गेलो. इतर पण काही कामं होती ती पण केली. विशाळगडाच्या जी कुटुंब निष्पाप कुटुंबाचं नुकसान झालेलं होतं त्यांना आम्ही 1.5 कोटीचे चेकचं वाटप केलं. स्वप्नील आपला हा आला ऑलिम्पिक विजेता झाला, त्याच्या आई वडिलांचा आम्ही सत्कार केला. त्याच्यामुळे आणि आमच्या तिथं आमच्या हे बूथ वाईज कमिटी असतात तर बूथच्या सगळ्या मेंबरांचा देखील आम्ही मेळावा घेतला. कागलला खूप मोठी सभा झाली, कागलला विविध कार्यक्रमाची उद्घाटन केली. सकाळी इचलकरंजीला जाऊन दादा, या सगळ्यामध्ये तुम्हाला जो मध्यंतरीच्या काळात एक वेदनेचा अनुभव आला तो होता की जे घडत नाही त्याची बातमी तुमच्या नावानं अनेक ठिकाणी फिरायला लागते आणि तुम्ही म्हणालात की खोटा प्रचार करू नका. माझा वेगळा प्रश्न आहे, तुम्हाला जर कळतंय की काही माणसं खोटा प्रचार करतायत तर तुम्ही कारवाई करत नाही, म्हणून तो खोटा प्रचार कायम राहतो. काय प्रसादजी, वकील द्यायचा, कोर्टात जायचं, नोटीस द्यायची, हे करायचं ते करायचं, हे करायचं म्हटलं तर सगळं करता येतं. पण आपल्याला इतका व्याप आहे, आम्ही प्राधान्य त्या गोष्टीच्या पेक्षा, मी मधी पण मी कपडे बदलून जायचो, ड्रेस काय मास्क लावून जायचो, टोपी घालून जायचो. प्रसादजी आपण देखील दिल्लीला जर निघाला तर तुम्हाला आयडेंटिटी कार्ड दाखवावं लागतं. बिलकुल, कुठलंही तुमचं नाव कसं बदलता येईल? अहो मी त्यावेळेस विरोधी पक्षनेता होतो. प्रसादजी विरोधी पक्षनेता असताना अजित पवार काय 10 वर्षापूर्वी पॉलिटिक्स मध्ये नाही आला, 35 वर्ष पॉलिटिक्स मध्ये आणि जवळपास कितीतरी वर्ष सगळ्यात जास्त काळ मी राज्याचा उपमुख्यमंत्री राहिलो आणि तशी माझी ओळख बऱ्यापैकी लोकांना आहे. चेहऱ्याने तरी पटकन ओळख आणि सिक्युरिटी माझ्या बरोबर असते. विरोधी पक्ष नेत्याला पण सिक्युरिटी असते, गाडी असते. आणि उलट सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाला सिक्युरिटी देतातच, कारण त्यांचे लक्ष ठेवता आलं पाहिजे कुठं गेला, काय गेला, किती वेळ थांबला, कुठं काय केलं, ते सगळं रिपोर्ट घेता येतो कारण पोलीस त्यांच्याच हातात असतात. बिलकुल. पण काही पण मी नंतर म्हणलं की ज्यांनी माझ्यावर अलिगेशन केले त्यांनी एकतर पॉलिटिक्स सोडावं, सिद्ध केलं तर अजित पवार पॉलिटिक्स सोडून त्याची शेतीवाडी करेल, त्याचा बिझनेस बघेल. याच आरोपातला एक नवीन मुद्दा आता आलेला आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणता आहात की लाडकी बहीण ही लाभार्थी महिलांना सक्षम करणारी अशी सबळ करणारी योजना आहे, दुसऱ्या बाजूला असा आरोप झाला की ही लाडकी बहीण नाही, ही लाडकी खुर्ची योजना आहे. अमोल कोल्हे बोलले असं. अमोल कोल्हे मोठी व्यक्ती आहे, सेकंड टर्मला खासदार झालेली आहे, कलाकार पण आहे, नाटककार पण आहे, अभिनेता पण आहे आणि लोकप्रतिनिधी पण आहे. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, ते म्हणलेले त्यांचं त्यांना लखलाप. आमची योजना महिलांच्या मध्ये खूप पॉप्युलर झालेली आहे. मी आता मिरवणुकीनं येत होतो गाडीतनं, महिला दिसल्यानंतर
ताई फॉर्म भरला का तुम्ही लाडकी बहिणीचा? हो दादा भरला, दादा भरला, असा हसून प्रतिसाद देतो. हा प्रतिसाद दिसतोय आम्हाला इथे. आता दादाच नावची राखी किन बांधली ते म्हणले दादा मी इतकी शोध शोध शोधली दुकानात, म्हणले मला दादाच राखी पाहिजे, ती दादा राखी. हे कोण काय करेल काही नाही. अशा दिवसाला किती राख्या येत आहेत? अशा बऱ्याच राख्या येतात. आमच्या बहिणी प्रेमापोटी राख्या बांधतात. आपलं खूप भावाचं बहिणीचं एक वेगळ्या प्रकारचं नातं असतं. ही परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. भाऊबीजेच्या निमित्तानं, रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्याच्यातनं एक वेगळं नातं आहे, वेगळा गोडवा आहे, वेगळ्या आपुलकी आहे, वेगळा जिव्हाळा आहे. त्याच्यातून एक भाऊ बहिणीचा म्हणजे रक्षा करत असतो वगैरे वगैरे, असे अनेक त्याच्यामध्ये आख्यायिका आहे. पण तुमची बारामतीची लाडकी बहीण आहे कोणी? पवारांच्या घरात बऱ्याच बहिणी. सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालतं. राजकारण हे फार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं. माग मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं, पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला गेला, परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. बिलकुल. पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं. पण कधीतरी मग या निमित्तानं एक फोन करून आपण बोलावं, येत्या राखी पौर्णिमेला जावं असं? नाही, आता दौरा महाराष्ट्राचा चाललेला आहे. जर त्याच काळामध्ये मी तिथं असेल आणि माझ्या बहिणी पण तिथं असतील तर जरूर मी जाणार. मला एका गोष्टीसाठी तुमचं कौतुक करायचं आहे. तुमच्या भाषणामध्ये तुम्ही इतक्या थेट सांगता आहात की बहिणींनो, जर हे सरकार आलं तर ही योजना राहील. हे काय गणित आहे? हे गणित असं आहे, विरोधक सांगतात, ह्या चुनावी जुमला आहे. विरोधक सांगतात हे तात्पुरतं आहे, निवडणुकीच्या नंतर हे बंद करतील. मला माझ्या मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना विश्वास द्यायचा आहे की मी फार विचारपूर्वक आम्ही सगळ्यांनी ही योजना आणलेली आहे. ह्याच्यातून दरवर्षी आपलं उत्पन्न, एकतर स्थूल उत्पन्न आपलं 42-43 लाख कोटीचं आहे. आपलं जो जीएसटी आहे तो दरवर्षी 30-40 हजार कोटीनं वाढतो. आपली एक्साईज ड्युटी जी जमा होते ती पण टॅक्स आपला मोठ्या प्रमाणावर वाढतो. शिवाय आपला खरेदी विक्री ह्या नोंदणीच्या संदर्भात रजिस्ट्रेशन फी जी आहे त्याच्यातनं पण आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. कारण जमिनीचे रेट वाढतायत. रेट वाढल्यानंतर साहजिकच तुम्हाला त्याच्यातून टॅक्स जास्त मिळतो. अशा सगळ्या गोष्टी आहेत. एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार चालवत असताना थोडस बारकाईनं काटकसर करायचं तुम्ही ठरवलं तर त्याच्यातनं पण चांगल्या प्रकारची बचत होऊ शकते. वायफळ खर्च थांबवायचं ठरवलं तर त्याच्यातनं पण तुमची बचत होऊ शकते. त्याच्यामुळे आम्ही हे सगळ्या वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत. त्याच्यात प्रसादजी, त्या योजनांचा खर्च वर्षाचा 75,000 कोटी रुपये आहे. आपलं बजेट यंदाचं 6.5 लाख कोटीचं आहे. पुढच्या वर्षी माझा अंदाज आहे ते बजेट 7 लाख कोटीपर्यंत जाऊ शकेल. केंद्र सरकारने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत की तुमच्या स्थूल उत्पन्नाच्या किती लोन तुम्ही उचलू शकता, त्या सगळ्या असणाऱ्या नियमामध्ये आपण बसतो आणि तिथं कुठेही आपण बाहेर गेलेलो नाही. पण याच्यातला एक करदात्यांचा प्रश्न आहे. करदाते म्हणतात की आम्ही कर भरतो आणि तुम्ही असे पैसे वाटतात. बरोबर नाही. कर कोण भरतो? ज्याचं उत्पन्न जास्त आहे तो कर भरतो. त्या त्या प्रमाणात भरतो. बाबा 7 लाखापर्यंत उत्पन्न आहे त्याचा कर किती, 10 लाखाचा किती, 15-20 असं ते सगळं आहे. बिलकुल. आता तुम्ही सरकार कशाला चालवता? सरकार नुसतं आलेल्या महिन्याच्या महिन्याला अधिकारी कर्मचाऱ्यांचे पैसे देणं, पेन्शन देणं आणि काढलेल्या कर्जाचं व्याज देणं एवढं सरकारचं काम नसतं. सरकार लोकाभिमुख असलं पाहिजे. गरीब वर्गाला गरिबीतनं बाहेर काढण्याच्या करता सरकारने पावलं उचलायची असतात. प्रसादजी, ह्या ज्या योजना आहेत त्या 2.5 लाखापर्यंत उत्पन्न वर्षाला असणाऱ्या कुटुंबाकरता आहेत. म्हणजे 20,000 रुपये महिन्याला उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाकरता आहे. मग आज जर आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 कोटी महिला 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या असतील
तर बऱ्याचदा ह्या महिला स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांना काहीतरी घ्यावंसं वाटलं तरी त्या गोष्टीला ते मुरड घालतात. नको आपण नाही घ्यायचं आपल्या मुलीला किंवा मुलाला तो खर्च करू, बिलकुल नको आपण नाही घ्यायचं आपल्या कारभाराकरता आपण चांगलं जेवण देण्याचा प्रयत्न करू, अशी भावना पहिल्यापासून वर्षानुवर्ष तिच्या मनामध्ये ठसवण्याचं काम, बिंबवण्याचं काम हे वडीलधाऱ्यांनी केलं, तिच्या आईने केलं, तिच्या सासूने केलं, तिच्या आत्याने केलं, असं करत करत आपण पण ऐकत 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 आलेलो आहोत. आपण तुम्ही भाऊ आणि बहीण घरात असाल तर आता दोनच मुलं असतात म्हणून वडील शिकवतात, परंतु पूर्वीच्या काळामध्ये चार मुलं चार मुली असले तर चार मुलांना मात्र कॉलेजच्या शेवटपर्यंत शिक्षण मिळायचं, मुली शाळेतच बाहेर पडायचं, दहावी झालं रे बाद झालं आता तुझं लग्न करायचं सर घरात बस घरात बस. आता आम्ही गरिबांच्या करता काय आणलंय, आपल्याकडं एससी एसटीच्या मुलींना पहिलीपासून तिला पाहिजे ते शिक्षण घेण्यापर्यंत मोफत आहे, एसटीला मोफत आहे, मग इतर मुलींना गरीब असतील परंतु त्या ओपन कॅटेगरीतल्या असतील, त्या मायनॉरिटीतल्या असतील, त्या भटक्यामधल्या असतील, त्यांनाही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे ना. पण दादा आम्ही इतके दिवस त्यांना 50% फी भरत होतो, 50% फी भरून प्रसादजी चालत नव्हतं, कारण आम्ही त्या गरीब मुलीचे 50% रक्कम भरली तर तिच्या आई वडिलांचे राहिलेले 50% भरायची ऐपत नव्हती. बिलकुल. आणि ते म्हणायचे सरकारने तुझे 50% भरलेले असतील तर माझे आमच्याकडे नाहीयेत, उगीच डोक्याला ताप करू नको, तू गप्पा बस घरात, काही सगळंच तुझ्या मनासारखं होणार नाही. आणि असं बोलल्यानंतर ती कधी कधी नाउमेद व्हायची आणि ती आत्महत्या करण्यापर्यंत मजल जायची. उदाहरणं झाली. बिलकुल. मग आम्ही जर सरकारमध्ये असतील आणि अशी उदाहरणं होत असेल तर सरकार मग आम्ही काय करदात्यांना विचारायचं, प्रसादजी एवढा टॅक्स तुम्ही भरलेला आहे त्याचं मी काय करू हो, असं काय आम्ही त्या टॅक्सचं काय करायचं, आम्ही लोकाभिमुख सरकार करण्याच्या करता या गरिबाला वर आणण्याच्या करता त्या मुलीला आयएएस आयपीएस एमपीएससी यूपीएससी जे काही पाहिजे, डॉक्टर इंजिनियर पायलट जे काही शिक्षण घ्यायचं ते घे ना, तू सरकार आहे ना तुझ्या मागे, तू गरिबाच्या पोटी जन्माला आली म्हणजे काय तू शिक्षणापासून पुढचं वंचित ठेवायचं आणि तिनं तिचं आयुष्य कुठेतरी म्हणजे कुडत कुडत जगायचं हे मला अजिबात मान्य नाही. पण एवढं सगळं करून तुम्हाला वाटतं लोक मतदान करतील तुम्हाला का? लोकांनी मतदान करू किंवा न करू आम्ही आमच्या सद्विवेक बुद्धीला समोरून चांगल्या योजना आणलेल्या आहेत. मला शेतकऱ्यांची पण वीज माफी करण्याचं बरेच दिवस डोक्यामध्ये घोळत होतं, परंतु ते सोलर पंप आल्यामुळे आमचा कॉन्फिडन्स वाढला. ह्याच्या आधी आम्हाला 7 रुपयाची वीज घ्यावी लागायची आणि क्रॉस सबसिडी द्यावी लागायची, आता मात्र आम्ही तिथं वीज काय भावानी घेतोय, सोलरची वीज आम्हाला 3 रुपयांनी ऍव्हरेज मिळते, त्याच्यावर तिथं आमची बचत होते. त्याच्यातनं मी माझ्या शेतकऱ्यांना 44 लाख शेतकऱ्यांना 14,900 सबसिडी देऊ शकतो आणि ते मला सहज शक्य झाले म्हणून मी केलं. यातला एक पटकन मुद्दा घ्यायचा, तुम्हालाही प्रचाराच्या दरम्यान पुढे निघायचं तुमच्या यात्रेच्या दरम्यान, मला एक सांगा तुम्हाला वाटतं मराठी आणि मुसलमान अजितदादांना मतदान करतील का? समजून सांगणं माझं भूमिका आहे. आम्ही मायनॉरिटीच्या करता मार्टी ही संस्था काढली, जसं बार्टी आहे, टार्टी आहे, आरटीए, सारथी आहे, महाज्योती आहे आणि अमृत आहे, एवढ्या आहेत. बिलकुल. आता त्या वर्गाच्या करता आणलेली आहे, त्या वर्गाच्या करता मी नेहमी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे. मी जात पात धर्म भेदभाव काही मानत नाही, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा मी विचार करत नाही. आपल्या महाराष्ट्राचा आहे, त्याला गरज आहे, त्याला मदत झाली पाहिजे. आता देखील तुमच्या देखत एसपीने काय सांगितलं, बिलकुल, त्या महिलेच्या संदर्भात एक महिला माझं भाषण चालू असताना उठली, मला न्याय द्या मला न्याय द्या, म्हणलं बहिणीच्या नात्याने तू बस, माझं भाषण संपल्यावर मी तुझं ऐकीन, तुला न्याय देईन, आणि लगेच एसपीला ऍडिशनल एसपीला सांगितलं आणि ते करायला सांगितलं, त्या पद्धतीनं मी केलं. बिलकुल. पण या सगळ्या ह्याच्यात एक मुद्दा तुम्हाला बारीकपणे सांगता येणार आहे, हा सगळे सोयरेचा लढा जो सुरू आहे सध्या तो राज्य सरकारसाठी आव्हानात्मक बनलाय का? त्याच्याकरता मुख्यमंत्री सर्व पक्षीयांच्या सर्व नेत्यांची एकत्र बैठक बोलवतात. मागच्या बैठकीच्या मिटिंगमध्ये काही जण आलेले नव्हते, आता त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधलेला आहे, लवकरच त्याबद्दलची मिटिंग होईल. त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ मनामध्ये ठेवायचं नाही, महाराष्ट्राचं हित आणि मागणी करणाऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं.
पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल दुमत कुणाचंच नाही. विरोधक बैठकींना येतच नाही तुम्ही बोलवता. त्यावेळेस काही जण आले नव्हते, परंतु त्याच्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलले. पवार साहेबांची दोनदा मुख्यमंत्र्यांची ह्या विषयावर चर्चा झाली अशी माझी माहिती आहे. आणि त्याच्यानंतर आता पुढची मीटिंग लावल्यानंतर सगळी येतील अशी अपेक्षा आहे. बिलकुल. एक शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा कळीचा प्रश्न जो सध्या महाराष्ट्राला पडलेला आहे, अजित पवार निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही महायुतीत राहणार आहेत का? का नाही राहणार? स्टँडवर काय लिहून देऊ? मला काही कळत नाही. राजकारण हे विश्वासाने चाललेलं असतं आणि त्याच्यामध्ये अजून आपल्या इथं निवडणुका नाही का आमच्याबद्दल शंकेचं वातावरण, संशयास्पद वातावरण तयार केलं जातं मला तर काही कळत नाही. माझे इतके स्पष्ट मत असतात, तुम्ही कुठल्याही राजकीय लोकांशी बोला ते आधी सांगतात कुठले प्रश्न प्रसादजी विचारणार आहात, प्रश्न द्या मग आम्ही त्याच्यातले काही कट करू. हे नाही विचारायचे, हे विचारायचे, हे नाही. एकदाही ज्या दिवशी राजकारणात आलो त्यावेळेस कुणी तुमच्यासारख्या कुठल्याही मान्यवरांनी आमची मुलाखत घ्यावी, जे पाहिजे ते प्रश्न विचारा. आपल्यामध्ये खोट नाही तर उत्तर द्यायला आम्ही घाबरायचं कारण काय? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे आहे, कारण आम्ही आमच्या सद्बुद्धीला स्मरून काम करतो. आम्हाला समाजाचं भलं करायचंय ही गोष्ट लक्षात घ्या. किती जागा निवडून येणार आहेत? किती जागा अजून वाटत नाही, काही नाही. आता तर वातावरण तयार करायला आम्ही सुरुवात केलेली आहे. हे वातावरण टेम्पो पुढं पुढं चढवत 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 कशा पद्धतीनं सगळेजण करतायत आणि त्याच्यावर वोटर कुणावर किती विश्वास ठेवतात त्याच्यावर ह्या गोष्टी आहेत. बिलकुल. खूप खूप धन्यवाद. आपण अगदी मनमोकळेपणाने आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली त्यासाठी. हे होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.